गुड मॉर्निंग स्टूडेंट, आज आपण पाहणार आहे पाठ क्रमांक 8 गिर्यारोहणाचा अनुभव। गिर्यारोहण म्हणजे काय करणे तर पर्वत चढणे, ज्याला आपण काय म्हणतो तर ट्रॅकिंग असं म्हणतो। लेखक आहेत रमेश महाले आणि त्यांनी काय सांगितलं आहे तर त्याचा अनुभव कसा आहे पर्वत चढण्याचा तो त्यांनी आपल्यासोबत काय केलं आहे तर शेअर केला आहे। जन्म 1944, प्रसिद्ध लेखक म्हणून प्रसिद्ध झालेले। मुलांसाठी बालकथा व विज्ञान विषय यावर आधारित त्यांची 109 पुस्तके प्रकाशित आहेत। म्हणजे काय, मुलांसाठी बालकथा म्हणजे मुलांसाठी लिहिलेल्या ज्या लहान मुलांसाठी लिहिलेल्या कथा, त्याचप्रमाणे विज्ञान विषयक आणि विज्ञानाविषयी जी माहिती आहे ती माहिती यावर आधारित त्यांचे एक नाही दोन नाही तर तब्बल 109 पुस्तकं काय आहेत तर प्रकाशित आहेत। जळगाव व नाशिक आकाशवाणीवरील विविध व्याख्यानात सहभाग आणि आकाशवाणी केंद्र आहे ज्याला आपण रेडिओ असं म्हणतो, त्याला आपण FM म्हणतो, तर त्यावर काय होतं तर व्याख्यानमाला चालते। म्हणजे एखादा विषय घेऊन काय करतात तर व्याख्यान देतात, माहिती सांगतात, त्यांच्यावर ते प्रामुख्याने जळगाव आणि नाशिक या ठिकाणी रेडिओ स्टेशनवर त्यांनी विविध व्याख्यानात ते सहभागीसुद्धा होतात। त्यांच्या पक्ष्यांची दुनिया या पुस्तकास मराठी विज्ञान परिषदेच्या तसेच साहित्य परिषदेचा पुरस्कारही मिळाला आहे। पक्ष्यांची जी दुनिया हे जे पुस्तक आहे त्याला मराठी विज्ञान परिषदेचा आणि साहित्य अकादमी परिषदेचा सुद्धा काय मिळाला तर पुरस्कार मिळाला, त्यांना सन्मानित करण्यात आलं। सन 2008 साली विज्ञान आणि 2011 साली अंतराळातील स्टेशन व 2013-14 साली चला अंतराळात या पुस्तकास त्यांना राज्य शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे। म्हणजे तब्बल त्यांना 2-3 काय केलं तर उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती म्हणजे चांगलं लिटरेचर निर्मितीचा पुरस्कारसुद्धा त्यांना काय झाला तर प्राप्त झाला। यात काय लेखकांनी सांगितलं तर गंगोत्री येथे गिर्यारोहणासाठी गेलेले विद्यार्थी तेथे उद्भवलेल्या ढगफुटीच्या आणि भूस्खलनाच्या आपत्तीच्या यात्रेकरूंना मदत करून माणुसकीचे दर्शन कसे घडवतात। काय म्हटलं तर ते गंगोत्रीला गेलेत कशासाठी तर गिर्यारोहण करण्यासाठी, गंगोत्रीचं पर्वत चढण्यासाठी। आणि तिथे गेल्यानंतर तिथे जे विद्यार्थी गेले होते तिथे काय झाली तर अचानक उद्भवलेल्या ढगफुटीमुळे, ढगफुटी म्हणजे ज्याला सतत काय होतं तर पाऊस पडत असतो त्याला आपण ढगफुटी म्हणतो, की ढगांचं फुटणं एकंदरीत आणि खूप पाऊस कोसळणं, तर तशी ढगफुटी झाली म्हणजे खूप पाऊस आला आणि त्यामुळे काय झालं तर भूस्खलन म्हणजे जी जमीन आहे ती खिसकणे किंवा ती ढासळणे। कारण की कसं होतं, पर्वत असतो आणि सतत 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 पाऊस पडल्यामुळे ती माती जी आहे ती काय होते तर ती जमीन जी आहे किंवा जो पर्वत आहे ती काय होतात तर त्याला आपण लँडस्लाईड म्हणतो आणि ते पडणे त्याला आपण भूस्खलन म्हणतो। यावरून काय केलं तर तिथे झालं आणि त्यानंतर मग ती जी आपत्ती आली, याला नैसर्गिक आपत्ती म्हणतो, की जी निसर्गानं आणलेली आपत्ती आहे, तर नैसर्गिक आपत्ती आल्यामुळे मग काय झालं तर यांनी कशाप्रकारे त्या इतर लोकांना, त्या तिथल्या मनुष्यांना मदत केली आणि काय केलं तर माणुसकीचं दर्शन घडवलं। म्हणजे हे गेले होते कशासाठी तर लेखक आणि इतर जण कशासाठी तर गिर्यारोहणाचा अनुभव, म्हणजे गिर्यारोहणाचा अनुभव घ्यायसाठी, एक्सपिरियन्स घेण्यासाठी किंवा पर्वत चढण्यासाठी, आनंदासाठी। पण अचानक झालेल्या या आपत्तीमुळे यांनी कशाप्रकारे इतर लोकांना वाचवलं, कशाप्रकारे त्यांची मदत केली आणि माणुसकीचं दर्शन घडवलं, ते प्रामुख्याने इथे या पाठात आपल्याला पाहायला मिळते। प्रस्तुत पाठ किशोर दिवाळी अंक 2014 घेतला आहे। प्रत्येक वर्षी एक दिवाळी अंक निघतो आणि त्यात एक त्यात एक कॉलम असतो आणि त्यात ते लिहितात। इथेही 2014 साली जो दिवाळी अंक निघाला आणि त्याचं नाव ठेवण्यात आलं होतं किशोर, यामधनं घेण्यात आलेला हा एक पॅसेज किंवा पॅरेग्राफ पहा। शाळेला सुट्टी लागणार होती, ईशान विचार करत होता की ही सुट्टी कशी घालवायची। आता लेखकांनी तो अनुभव आपला शेअर केला, काय म्हटलं, शाळेला सुट्टी लागणार होती आणि त्याच्यानंतर मग उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यानंतर मग आता आपण काय करायचं असा ईशान नावाचा एक विद्यार्थी काय करत होता तर विचार करत होता ही सुट्टी कशी घालवायची असा त्याच्या दिमागात डोक्यात एक प्रश्न होता। व्हिडिओ गेम खेळून त्याला कंटाळा आला होता आणि सुट्टी कसं बिलकुल म्हणजे लागल्याच होत्या, एक्झाम वगैरे परीक्षा वगैरे संपली होती, मग सुट्ट्या लागल्यानंतर मग काय करायचं तर तो व्हिडिओ गेम खेळत होता, पण त्याला त्याचा कंटाळा आला होता। मित्रांबरोबर रोज क्रिकेट, फुटबॉल आणि बॅडमिंटनही खेळता येऊ शकणार होते,
ते काय म्हटलं की मित्रांबरोबर परत पुन्हा एक गोष्ट करता येऊ शकणार होती, काय तर क्रिकेट खेळणे, फुटबॉल खेळणे, बॅडमिंटन खेळणे, जे आपण काय करतो तर आपल्या सुट्टींच्या दिवसात खेळतो. शिवाय त्याच रोमांचक कथा वाचण्यात त्याला विशेष गोडी नव्हती, म्हणजे हेही गोष्टी करण्यात. आणि त्याचप्रमाणे मग तिसरा ऑप्शन आहे तर आपण काय करतो तर बुक्स रेडी करतो, बुक्स वाचतो, आणि काय करतो तर आपण कथा जास्त आपण प्रेफर करतो, म्हणजे कथेला आपण महत्त्व देतो आणि कथांच्याच गोष्टी किंवा कथेंचंच पुस्तक आपण प्रामुख्याने तिथे वाचतो. आता त्यांना म्हटलं इशांतला असं वाटत होतं की व्हिडिओ गेम खेळणे, मित्रांसोबत फुटबॉल खेळणे आणि त्या रोमांचक अशा कथा वाचण्यात त्याला आता विशेष गोडी नव्हती, त्याला विशेष अशी आवड राहिली नव्हती, त्याला काहीतरी वेगळं करायचं होतं. ईशान विचार करू लागला. आता तो विचार करू लागला की या सुट्टींच्या दिवसात काय करायचं, यावेळी सुट्टीमध्ये काहीतरी नवीन करायचं, असं दिमागात एक होतं, त्याच्या डोक्यात एक होतं की काहीतरी नवीन करायचं. हे आपण दरवर्षीच करतो, क्रिकेट खेळतो, फुटबॉल खेळतो, कथा वाचतो, घरी व्हिडिओ गेम खेळतो, पण यावर्षी काहीतरी वेगळं करायचं, काहीतरी असे केले पाहिजे की सर्व कंटाळा नाहीसा होईल. काय म्हटलं की काहीतरी असं केलं पाहिजे की जितका डोक्यावर ताण आहे, जितका कंटाळा आहे, तो सर्व नाहीसा होईल आणि आपण काय हो तर फ्रेश होऊ. परंतु बराच विचार करूनही त्याला सुट्टी घालवण्याचा योग्य पर्याय सापडत नव्हता. परंतु त्याने खूप विचार केला पण त्याला मात्र योग्य पर्याय सापडला नाही की नेमकं आपण काय करायला पाहिजे, की ही सुट्टी कोण्या पद्धतीने घालवायला पाहिजे. तसला काही विचार किंवा तसली काही एखादी गोष्ट त्याला सुचली नाही. तेवढ्यात त्याच दिलासा मिळणारी घटना घडली आणि तेवढ्यातच त्याचा हा जो प्रश्न होता, त्याचा हा जो तणाव होता, हा जो विचार होता, याला एक दिलासा देणारी म्हणजे त्याला एक पर्याय म्हणून सापडला एक गोष्ट घडली. ती घटना असं होती की त्याला उत्तर काशीच्या गिर्यारोहण संस्थेकडून आपल्या कम्प्युटरवर एक ईमेल प्राप्त झाला. त्याच्या कम्प्युटरवर एक ईमेल आला आणि तो कुठला होता तर तो उत्तर काशीचा होता, की तिथे काय होतं तर उत्तर काशीला तुम्ही गिर्यारोहण कराल, पर्वत चढण्याची जी संस्था होती त्या संस्थेकडून त्याला एक काय मिळालं तर एक त्या संस्थेकडून त्याला काय मिळालं तर एक एक पत्र प्राप्त झालं. ती संस्था अशी होती की ती काय करत होती तर या विद्यार्थ्यांना गिर्यारोहणासाठी काय करत होती तर पाठवत होती. असा एक ईमेल प्राप्त झाला, तोच ईशानच्या मित्रांनाही पाठवण्यात आला होता. आणि तो ईमेल ईशानच नाही तर ईशानच्या मित्रांना सुद्धा काय होता तर तो मेल गेलेला होता, म्हणजे तो मेल त्याच्या मित्रालाही गेलेला होता आणि ईशानलाही आला होता. गिर्यारोहण संस्थेने त्यांना आपल्या एका मोहिमेमध्ये सहभागी होण्याचे निमंत्रण पाठवले होते. आणि गोष्ट अशी होती, तो ईमेलमध्ये काय होतं तर त्या ईमेलमध्ये असं होतं की संस्था काय करत होती तर ती गिर्यारोहणाला विद्यार्थ्यांना पाठवत होती. त्यांनी अशीच एक मोहीम काढली होती आणि त्या मोहिमेमध्ये काय करत होतं तर ईशांतला आणि ईशांतच नाही तर त्याच्या इतर मित्रांनासुद्धा, सवंगड्यांनासुद्धा काय करत होते तर ते त्यांनाही बोलावून त्यांना निमंत्रण पाठवण्यात आलं होतं की तुम्ही आमच्या संस्थेकडे या, आमच्या संस्थेमार्फत आम्ही तुम्हाला काय करणार आहोत तर गिर्यारोहणासाठी आम्ही तुम्हाला पाठवणार आहोत. असा एक ईमेल त्यांच्या कम्प्युटरवर आला आणि ते पाहून किंवा ते वाचून त्याला काय झाला, आनंद झाला. आणि सुट्टी कशी घालवायची, इतर दिवसांच्या सुट्ट्या ज्या आहेत या सुट्टींमध्ये काय करायचं, त्याचा मात्र पर्याय आता ईशांतला सापडला होता. आज इथेच थांबू, समोरील भाग पुढील व्हिडिओत. थँक्यू.